सोमवारी बाजाराला जाण्यासाठी रिक्षात बसत असताना मागून येणाऱ्या जीपने जोरदार धडक दिल्याने एका 7 वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. खुलताबाद आठवडी बाजारात जाण्यासाठी रिक्षात बसत असताना मागून आलेल्या जीपने जोरदार धडक दिल्याने एका 7 वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास खुलताबाद फुलंब्री रोडवर घडली. कांता रमेश डोपवाल या आपल्या मुला बाळांसह खुलताबाद येथे फुलंब्री रोडवर असलेल्या नाथ नर्सरीमध्ये काम करत असलेल्या भावाला भेटण्यासाठी आल्या होत्या. डोपवाल यांचा भाऊ मोहन डोपवाल, कांताबाई डोपवाल, त्याचबरोबर भारती, आरती आणि दुर्गा या फुलंब्री रोडवर खुलताबादकडे येण्यासाठी उभ्या राहिल्या. काही वेळातच रिक्षा येऊन थांबल्याने रिक्षात बसत असताना एका जीपने त्यांना धडक दिली. अपघातात आरती डोपवाल हिच्या डोक्याला मार लागल्याने ती बेशुद्ध पडली. तिला उपचारासाठी खुलताबाद ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी आरतीला तपासून मयत घोषित केले. त्याचबरोबर इतरांना या अपघातात किरकोळ मार लागला आहे. तर घटनास्थळी धाव घेऊन पोलीस हेड कॉन्स्टेबल एस के गांगे यांनी पंचनामा करून जीप ताब्यात घेतली. या प्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल एस के गांगे हे करत आहेत.